ब्रेकनंतरची सगळ्यात मोठी बातमी आहे, खासदार संभाजी राजे यांच्या नेतृत्वात आज नाशिक मध्ये मूक आंदोलन केलं जात आहे। शहरातल्या गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात मैदानावर हे आंदोलन होणार आहे आणि थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होईल। दुपारी 1 वाजेपर्यंत हे आंदोलन केलं जाणार आहे। तर या आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून मराठा नेते आणि कार्यकर्ते नाशिक मध्ये दाखल झाले। नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजीत सोनावणे हे थेट नाशिक मधून आपल्या सोबत आहेत। अभिजीत, काय सांगाल, संभाजी राजे हे आपल्या ठिकाणावरून निघाले आहेत, तिथे ते पोहोचलेत का आणि किती वाजता साधारणतः या आंदोलनाला सुरुवात होईल? अगदी थोड्याच वेळात फरार संभाजी राजे या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होईल। आत्ताची जर आपण आंदोलन स्थळाची दृश्य पाहिली तर आपण पाहतोय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमा या ठिकाणी व्यासपीठावर ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या प्रतिमांचं पूजन सर्वात आधी छत्रपती संभाजी राजे आल्यानंतर करतील आणि त्यानंतर मग माझ्या या बाजूला जर आपण पाहिलं या ठिकाणी सर्व मराठा राज्यभरातून आलेले मराठा समन्वयक असतील, मराठा कार्यकर्ते असतील, त्यांच्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे स्वतः बसतील आणि मग माझ्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ असतील, कृषी मंत्री दादा भुसे असतील किंवा नाशिकमधले इतर जे काही लोकप्रतिनिधी आहेत, खासदार असतील, आमदार असतील, ते दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी बसतील आणि मग आंदोलनाला सुरुवात होईल। आपापली भूमिका जी आहे सर्व मंत्र्यांनी या ठिकाणी मांडायची आहे अशा पद्धतीचं आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आलेलं आहे आणि अगदी थोड्या वेळात आता हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते सुरू होईल। त्याआधीच आपण जर दृश्य पाहिलं या मैदानावरचं, भगवे झेंडे घेतलेले हे सर्व मराठा बांधव हातामध्ये आणि त्यासोबतच मराठा समाजाच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या सुद्धा त्यांचे फलक देखील या ठिकाणी घेऊन हे सर्व बांधव जे आहेत ते दाखल झालेले आहेत। खरं तर आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी खरं तर आश्वासन दिलेलं आहे मराठा समाजाला, मागण्या मान्य होतील तर मग आंदोलन कशासाठी, मात्र जोपर्यंत या मागण्यांच्या बाबतचे अध्यादेश निघत नाही आणि लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली होती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचं हे आंदोलन जे आहे दुपारी, अभिजित, आजचं हे जे आंदोलन आहे ते नेमकं कसं असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, त्यामुळे आजच्या आंदोलनाचे प्रत्येक अपडेट आपल्याला पोहोचवायचे आहे। तुम्ही सुद्धा असेच राहा, दरम्यान बुलेटिन मध्ये थोडासा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर पाहणार आहोत हे आंदोलन नेमकं कशा पद्धतीचं असतं आणि आजच्या या आंदोलनानंतर त्याचे पडसाद काय उमटतात त्याच्याकडे आपली नजर असेलच। दरम्यान थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।